खेळ माझ्यात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मूळची मुंबईची पण सध्या रेल्वेकडून खेळणारी सोनाली शिंगटे बनली आहे भारतीय कबड्डीची नवी राजकुमारी. आगामी एशियासाठी सोनालीची भारताच्या कबड्डी संघात निवड झाली आहे. इंडोनेशियातल्या जकार्तात 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत या एशियाडचं आयोजन करण्यात आलंय. त्याच पार्श्वभूमीवर पाहूयात सोनाली शिंगटेच्या जीवनकहाणीवरती आमचा प्रतिनिधी सिद्धेश कांसेचा हा खास रिपोर्ट. मुंबईच्या लोअर परळमधल्या नामजोशी मार्ग परिसरातली ही आहे हर हर वाला चाल. आणि ही या चाळीतली 10x12 ची खोली. यात छोट्याशा खोलीत लहानाची मोठी झाली ती राष्ट्रीय कबड्डीपटू सोनाली शिंगटे. इंडोनेशियातल्या जाकार्तात होणाऱ्या एशियाडसाठी सोनालीची भारताच्या कबड्डी संघात निवड झाली आहे. त्यामुळेच लोअर परळची हर हर वाला चाळ प्रकाश झोतात आली आहे. लोअर परळच्या या हर हर वाला चाळीतल्या 10x12 खोलीतून भारताच्या कबड्डी संघात स्थान मिळवणाऱ्या सोनालीचा आजवरचा प्रवास खरोखरच थक्क करणार आहे. सोनालीनं वयाच्या अवघ्या 23व्या वर्षीच एक कबड्डीपट्टू म्हणून देशातली मैदानं कशी गाजवली आहेत याची कल्पना तिच्या घरात मांडून ठेवलेल्या या ट्रॉफीजवरून येते. शिवशक्ती या मुंबईतल्या नावाजलेल्या संघाकडून खेळताना तिनं आपल्या कबड्डी कौशल्याची चुणूक पहिल्यांदा दाखवली. याच कामगिरीनं सोनालीला महाराष्ट्राच्या संघात हक्काचं स्थान मिळवून दिलं. सोनालीचा खेळ तिची गुणवत्ता पाहून एकाच वर्षात तिला रेल्वेची ऑफर न येते तर नवल. घरची परिस्थिती अतिशय बेताची असलेल्या कुणाही खेळाडूसाठी रेल्वेची नोकरी पोटापाण्याचा प्रश्न सोडवणारी असते. त्यामुळे सोनाली शिंगटे गेली 2 वर्ष राष्ट्रीय कबड्डीत रेल्वेचं प्रतिनिधित्व करते. गेल्या वर्षी प्रो कबड्डीतल्या महिलांच्या प्रदर्शनीय सामन्यात सोनालीला आईस दिवाजकडून आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली होती. सोनाली शिंगटेच्या पश्चिम रेल्वेतल्या नोकरीनं शिंगटे कुटुंबियांना आज आर्थिक स्थैर्य मिळवून दिलंय. पण त्याआधीचा सोनालीचा प्रवास हा अनेक चढउतारांनी भरलेला आहे. शिंगटे कुटुंब हे मूळचं कोल्हापुरातल्या गडहिंग्लज मधल्या सावतवाडी गावचं. विष्णू शिंगटे आणि त्यांच्या पत्नी साखरू हे दाम्पत्य पोटाची खळगी भरण्यासाठी 1989 साली मुंबईत आलं. शिंगटे दाम्पत्याला संगीता, विनोद आणि सोनाली अशी 3 लेकरं झाली. सोनाली सगळ्यात धाकटी. विष्णू शिंगटे यांनी मुंबईत आल्यावर पहिल्यांदा लोअर परळच्या रेल्वे वर्कशॉप समोर चहाची टपरी टाकली. पण चहाच्या धंद्यात जम बसेना म्हणून त्यांनी आता सुरक्षा रक्षकाची नोकरी स्वीकारली. घर खर्चाला हातभार लागावा म्हणून सोनालीच्या आईनं छोट्याशा खोलीत खानावळ सुरू केली. त्या दोघांनी घरच्या बेताच्या परिस्थितीतही 3 लेकरांना काही कमी पडू दिलं नाही. सोनालीची कबड्डीतली गुणवत्ता लक्षात घेऊन त्यांनी तिच्या पाठीशी आपली सारी ताकद उभी केली. मी सतत जेवणाच्या ह्याच्यात असायचे, त्यामुळं मुलाकडनं लक्ष नसायचं. 12वी नंतर मला बोलली ती मम्मी आणि मला कुठल्या तरी खेळामध्ये जायचं आहे. आणि तिचं ती MD कॉलेजला गेली आणि सर शिवशक्तीचे राजेश पाडावी यांना स्वतः जाऊन विचारलं तिनं आणि तिथं जॉईन झाली. सोनालीच्या यशाबद्दल बोलताना तिचे वडील विष्णू शिंगटे यांची छाती अभिमानानं फुलून येते. सोनाली आमची लहानापासून खेळामध्ये ही होती. मग आम्ही तिला तुला खेळायचा खेळ म्हणून आम्ही सपोर्ट दिला. बायकोचं माझ्यापेक्षा माझ्या बायकोचं योगदान तिला हे आहे. 4 मधनं खेळता खेळता ती झाली या लेवलला आली. तिनं
हे गेलं झाल्यावर आम्ही आम्हाला माहिती पडला, लय आनंद झाला, मी तरी इथं नाचलोय. सोनालीच्या कबड्डी प्रवासात तिला थोरल्या भावाची म्हणजे विनोदचीही साथ लाभली आहे. सोनालीला लहानपणापासूनच खेळांची आवड होती. खरं तर तिला क्रिकेटरच व्हायचं होतं, पण समजूतदार सोनालीनं क्रिकेटचा खर्च टाळण्यासाठी आपला मोर्चा कबड्डीकडे वळवला. मला आवडतं सगळ्याच गेम्स होते, असं नाही की कबड्डीच, पण ॲक्च्युली मला कबड्डी आपण क्रिकेट नॉर्मली टीव्हीवर बघतो त्याची आवड होतीच क्रिकेटची. मी 10वीनंतर क्रिकेटला पण म्हणजे प्रॅक्टिसला गेले शिवाजी पार्कला, पण मला ती फी नाही पुरवली, मग मी नाही गेली त्याच्यानंतर. आणि त्याच्यानंतर मग 12वीनंतर मी ठरवलं की कबड्डी हा गरिबांचा खेळ असं बोललं तरी काही हरकत नाही, कारण की कबड्डीला काहीच खर्च नसतो. सोनालीनं कबड्डीची बाराखडी गिरवण्याची सुरुवात थोडी उशिराच केली. परळच्या महर्षी दयानंद कॉलेजात 12वीत शिकत असताना सोनाली कबड्डीकडे वळली. प्रशिक्षक राजेश पाडावे यांनी तिच्यातली गुणवत्ता हेरली. पाडावे यांनी तिच्यावर अधिक मेहनत घ्यायला सुरुवात केली. साहजिकच सोनालीचा खेळ अधिकाधिक बहरत राहिला. स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरच्या कबड्डीत तिनं स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं. या कालावधीत सोनालीनं अभ्यासाकडेही नेमाने लक्ष दिलं, म्हणूनच आज ती वाणिज्य शाखेची पदवीधरही. नाही, सोनाली तशी तिने स्वतःची जास्त मेहनत होती, तिने एवढी मेहनत केली आणि तिने जे नॅशनलला परफॉर्मन्स केला त्याचं फळ तिला हे मिळालं आहे. आणि मेहनत कधीच कुठल्या प्लेअरला पाठी ठेवत नाही, ह्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे सोनाली शिंदे. आशियाई विजेतेपद असो किंवा एशियाड, भारतानं महिलांच्या कबड्डीत आजवर निर्विवाद वर्चस्व गाजवलंय. 2010 आणि 2014 सालच्या एशियाडमध्ये भारतानं सुवर्णपदकाची कमाई केली आहे. यंदाही भारतीय संघ त्या कामगिरीची पुनरावृत्ती करून सोनेरी यशाची हॅट्रिक साजरी करेल असा सोनालीला विश्वास आहे. आता आम्हाला जो गॅप दिला त्याच्यामध्ये माझी प्रॅक्टिस चालूच आहे डेली, आणि आम्ही कॅम्पला आता मेहनत करू. आणि आत्तापर्यंत एशियन गेम्समध्ये कबड्डीला हे गोल्डच आहे, मुलींमध्ये असो वा मुलांमध्ये, तर ते गोल्ड आहे, ते आम्हाला तसंच ठेवायचं आहे टिकून. इंडियासाठी गोल्डच आम्ही आणणार आहोत. एखाद्या व्यक्तीनं आपलं ध्येय पक्क केलं आणि ते गाठण्यासाठी कठोर मेहनत घेतली तर यश तुमच्याकडे चालून येतं. प्रतिकूल परिस्थितीतही तुमच्या बाजूनं झुकतं. सोनाली शिंगटेला लाभलेल्या यशानं नेमकी तीच गोष्ट अधोरेखित केली आहे. तिची ही कहाणी तुमच्या आमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरावी. सिद्धेश कांसे, ABP माझा, मुंबई.